पासून तर 2023 पर्यंत या वर्षीचं बाबांच्या पालखी सोहळ्याचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे. 25 वर्ष या सोहळ्याला पूर्ण झालेली आहेत आणि या 25 वर्षांमध्ये पहिला पंगतदार जर कोण असेल तर तो म्हणजे आज आपण ज्यांच्या दारामध्ये ज्यांच्या आईचं अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करतो आहोत, या आईचे सुपुत्र आमचे परमार्थ मार्गातील सन्मित्र आदरणीय नंदूभाऊ किसनरावजी गोते हे पहिले या पालखी सोहळ्याचे अन्नदाते. मला वाटतं पहिले वारकऱ्यांसाठी टेंट म्हणजे तंबू देणारे. आणि आता पुढचा इतिहास फार मोठा आहे. पंढरपूर धर्मक्षेत्र या ठिकाणी बाबांच्या पालखी सोहळ्याची जागा व्हावी याकरिता अगदी प्रारंभीच्या काळापासून तर आतापर्यंत 2023 पर्यंत भरभरून योगदान करणारे अशाच प्रकारचा धर्म मंडप आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्या ठिकाणी प्रदान करणारे. रस्त्याने स्वच्छता हे परमेश्वराचं दुसरं नाव आहे हा मूलमंत्र ज्या गाडगेबाबांनी दिला. वारीच्या वाट्याला वारकऱ्यांची शौचालयाची माता भगिनींची व्यवस्था व्हावी याकरिता जगाच्या पाठीवर या पालखी सोहळ्याला हजारो वर्ष निर्माण झाली. पण पहिल्यांदा वारकऱ्यांच्या शौचालयाकरिता आपल्या वडिलाच्या स्मृतिप्रित्यर्थ मोबाईल टॉयलेट व्हॅन देणारे पहिले देणगीदार म्हणजे नंदूभाऊ गोते. सर्व वारकऱ्यांचा या वर्षीचा जर आपण विचार केला तर रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने जेवढे वारकरी या वारीमध्ये सहभागी झाले त्या सर्व वारकऱ्यांना आपल्या गोते परिवाराच्या वतीनं वस्त्रदान, नवीन कपडे, माता भगिनी असतील तर साड्या आणि पुरुष मंडळी असतील तर नेहरू पायजमा धोतर अशा प्रकारे वस्त्रदान करणारा हाच महात्मा. मला वाटतं असे सुपुत्र अशा कन्या कुळामध्ये जन्माला येण्याकरिता आई वडिलाची पुण्याई कामी येत असते. आणि ती आई आज 76 वर्षाची आपल्या समोर अगदी ठणठणीत बसलेली आहे. मी आजच्या या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने भगवान परमात्म्याकडे एक प्रार्थना करेन. कारण या आदिमाया शक्तीचं मूर्तिमंत स्वरूप आपलं याच गावामध्ये बसलेलं आहे. अनादि निर्गुण प्रगटली या ठिकाणी उपस्थित आहे. बोलाई माता म्हणजे नेमकं काय तर 3.5 जी शक्तीची पीठ आहे ज्या ठिकाणी एनर्जी क्रिएट होते अशा एनर्जी क्रिएट करण्याचं ठिकाण म्हणजे बोलाई माता आहे. बोलाई मातेच्या पुढे नुसते भोकडे कोंबडे बळी द्यायचे आणि ढेरीवर हात विरोध पर्यंत ते खात बसायचं याच्याकरता तिचा अवतार नाही. ती कशी आहे? अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोहमहिषासुर मर्दना लागोनी त्रिविध तापाची करावया झाडनी भक्ता लागी तू पावसी निर्वाणी आईचा जोगवा मागेन. पण तो जोगवा मागण्याकरिता नवविध भक्तीच्या हरीन I'm gonna go to the bar.
नवविध भक्तीचा करीन नवरात्रा